नमस्कार, मी मंजुषा। मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी घेऊन आले आहे नॉनव्हेज खवय्यांची एकदम फेवरेट अशी चिकन फ्रायची रेसिपी। एकदम टेस्टी असं लागणारं हे चिकन फ्राय बनवायला खूपच सोपं आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। चिकन फ्राय बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्याचबरोबर इथे मी 2 बारीक चिरलेले कांदे आणि 2 बारीक चिरलेले टोमॅटो घेतलेले आहेत। तसेच मी इथे घेतले आहे 1/2 चमचा हळद, 2 ते 3 चमचे लाल मिरची पूड, 1 ते 1.5 चमचा धने पावडर, 1/2 चमचा जिरे पावडर, 2 चमचे गरम मसाला, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 2 चमचे ताजं आंबट नसलेलं दही। याने चिकन फ्रायला खूप छान टेक्स्चर येते। 1/2 चमचा लिंबू रस। जर तुम्हाला थोडीशी आंबटसर टेस्ट आवडत नसेल तर लिंबाचा रस घातला नाही तरी चालेल। त्यानंतर कसुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ। सर्वात आधी एका मिक्सिंग बाउलमध्ये चिकन घेऊन त्यामध्ये हळद, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला। गरम मसाल्याऐवजी तुम्ही चिकन मसालाही घेऊ शकता किंवा दोन्ही अर्धे अर्धे घेऊ शकता। त्यानंतर आलं लसूण पेस्ट, ही बॅडगी मिरची पूड आहे, यातली थोडीशी मिरची पूड मी नंतर वापरणार आहे, दही, लिंबाचा रस, बारीक चिरलेला टोमॅटो आणि चवीप्रमाणे मीठ। आता हे सर्व मी आता चमच्यापेक्षा हातानेच मिक्स करून घेते, ज्यामुळे सर्व चिकनला व्यवस्थित लागेल। आता हे चिकन 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवून मॅरिनेट होऊ द्यायचे आहे, ज्यामुळे सर्व मसाल्यांचा स्वाद चिकनमध्ये छान उतरतो। 15 मिनिटे होऊन गेलेली आहेत। आता हे चिकन फ्राय बनवण्यासाठी रेडी झालेले आहे। आता आपण प्रत्यक्ष चिकन फ्राय बनवायला घेऊया। चिकन फ्रायसाठी शक्यतो पसरट भांडे किंवा असे फ्राय पॅनच वापरावे, ज्यामध्ये सर्व चिकन व्यवस्थित पसरले गेल्यामुळे एकसारखे फ्राय होते। आता या पॅनमध्ये थोडेसे तेल घालायचे आहे आणि तेल तापल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तो भाजत आल्यानंतर यामध्ये मगाशी उरलेली सर्व मिरची पूड घालायची आहे आणि हे परतून घेऊन यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन घालायचे आहे। आणि आता छान परतून घ्यायचे आहे आणि यामध्ये पाणी न घालताच लो टू मीडियम फ्लेमवर 15 ते 20 मिनिटे झाकून शिजवून घ्यायचे आहे। चिकन मॅरिनेट करताना यामध्ये थोडे पाणी सुटलेले असते, तसेच यामध्ये वापरलेले मीठ, दही, टोमॅटो अशा पदार्थांमुळे तसेच चिकन झाकून शिजवल्यामुळे थोडे पाणी सुटते। तुम्ही पाहू शकता चिकनला छान पाणी सुटलेले आहे। आता या पाण्यातच आपले चिकन व्यवस्थित शिजते, एक्स्ट्रा पाणी घालण्याची आवश्यकता भासत नाही। पण तुम्हाला जर पाणी कमी वाटले तर चिकन शिजण्यासाठी म्हणून अगदी थोडेसे पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता। चिकन शिजत असताना झाकण उघडून थोड्या थोड्या वेळाने चिकन हलवून परतून द्यायचे आहे। 15 मिनिटांनंतर तुम्ही चिकन शिजले आहे का तेही चेक करू शकता। 20 मिनिटे झालेली आहेत, आपले चिकनही व्यवस्थित शिजले गेलेले आहे। आता गॅसची फ्लेम थोडीशी वाढवून चिकन सतत परतत राहायचे आहे, म्हणजे यातला पाण्याचा अंश आटून आपल्याला हव्या त्या टेक्स्चरचे चिकन फ्राय तयार होते। तुम्ही पाहू शकता आपल्या चिकनमधले पाणी आता आटायला सुरुवात झालेली आहे। आता या स्टेजला यावर कसुरी मेथी हाताने थोडीशी चुरून बारीक करून घालायची आहे आणि छान मिक्स करून पुन्हा एकदा 1/2 मिनिट झाकून ठेवायचे आहे। कसुरी मेथीमुळे चिकनला खूप छान फ्लेवर येतो। आता आपल्या चिकन फ्रायमधले पाणी बऱ्यापैकी आटलेले आहे आणि आपले चिकन फ्राय ऑलमोस्ट तयार झालेले आहे। तुम्हाला अगदी थोडेसे ओलसर किंवा ज्यूसी चिकन फ्राय हवे असेल तर तुम्ही या स्टेजलाही गॅस बंद करू शकता। मी इथे आणखी 1/2 मिनिट थोडंसं परतणार आहे, ज्यामुळे चिकनला अगदी तळल्यासारखे टेक्स्चर येईल। येस, आपलं चिकन फ्राय आता रेडी झालेलं आहे।
आता गॅस बंद करायचा आहे आणि सर्वात शेवटी यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि यावर पुन्हा थोडीशी कोथिंबीर, कांद्याच्या रिंग्स आणि लिंबाने गार्निश करून गरमागरम सर्व्ह करायचे आहे आपले एकदम टेस्टी असे हे चिकन फ्राय। तर नक्की या पद्धतीने बनवून टेस्ट करा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा। पुन्हा भेटूया आणखी एका चटपटीत रेसिपीसोबत। तोपर्यंत पाहत रहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन। थँक्यू।